कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शेतकरी मित्रांना कॉटन गुरुचा सादर नमस्कार. 2021 या वर्षाचा आमचा हा पहिला वेबिनार आहे. असं तर या वेबिनार मालिकेमध्ये हा 67वा वेबिनार आहे आणि 100 वेबिनार शेड्युलिंग मार्च पर्यंत आमचं झालेलं आहे. खूप सारे एफपीओ जुडलेले आहे, खूप सारे एफपीओ जुडत आहे, खूप सारे शेतकऱ्यांचे फोन येत आहे कॉटन गुरु ला, कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनला. पण या नवीन वर्षामध्ये आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे. 2020 तर फार आठवण काढण्यासारखा वर्ष नाही आहे, पण या वर्षाने आपल्याला खूप शिकवलं आहे. आपण शिकला आहात का? काय काय शिकवलंय या 2020 कोरोना आणि अवकाळी पाऊस च्या वर्षाने आपल्याला आणि बोनसडच्या वर्षाने, के कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या शेतीवरचा लक्ष सोडायचं नाही. कोरोना काळ आला, 8-9 महिने झाले, विश्वभर मध्ये सर्व काय बंद झालं, पण शेती चालू होती. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेतीवर लक्ष दिलं आहे त्यांनी 2 पैसे कमवून घेतले आहेत. दुसरं आहे अवकाळी पाऊस. खूप परेशान केलं या वर्षी पावसाने मराठवाडा आणि विदर्भच्या शेतकऱ्यांना खास करून. आणि ऑक्टोबर एंड नोव्हेंबर पर्यंत पाऊस चालू होता, ज्याच्यामुळे पिकाला खूप नुकसान झालं. मकाईच्या पिकाला, सोयाबीन, तूर, कापूस, त्यानंतर आला रोग बोंडसड. खूप लोक त्याला बोंड अळी म्हणत आहे, पण ते बोंड अळी नाहीये, अळी नंतर येते, पहिले सड येते. हे तुम्ही कॉटन गुरु युट्यूब चॅनल वर जाऊन जर आमचे युट्यूब वरचे व्हिडिओ बघणार तर तुम्हाला लगेच कळून जाणार मी काय सांगू इच्छितो तुम्हाला. तर निदान करणं खूप आवश्यक आहे. आपण कोणी सांगेल की हे बोंदडी आहे आणि बोंदडीची दवाई मारा, तर डोळे मिटून अशी दवाई घ्यायची पण नाही आणि दवाई मारायची पण नाही. तुमचं जास्त नुकसान होणार आहे, काय काही खर्च तर होणार आणि उपाय काय होणार नाही. तर पहिले निदान समजून घ्या आणि ते कॉटन गुरु युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल की काय रोग आहे आणि ते कसा येतो आणि आपण त्याला काय समजावं आणि याचं उत्तर आपण मागायचं आहे सरकारकडून आणि जे कृषी युनिव्हर्सिटी आहे त्यांच्याकडून. तुम्ही आम्हाला सोल्युशन द्या, याचं सोल्युशन काय आहे. निदान तर हेच दिसत आहे की हे बोंद अडी नंतर येते, बोंद सड आलेलं आहे अगोदर, पण ते बोंद सड तर काय कारण आहे आणि त्याचा उपाय एकच असला पाहिजे. म्हणजे सर्वांना, गुजरात असो, महाराष्ट्र असो, तेलंगणा असो की कर्नाटक असो, एकच उपाय मिळाला पाहिजे. आणि ते विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश मध्ये वेगळा उपाय चालणार नाही, कारण की शेतकरी हे लक्ष ठेवू शकणार नाही. जशी वॅक्सिन एक असते कोरोनाची, तसेच हा महामारीचा पण उपाय एकच असला पाहिजे आणि ते सरकारने मान्य केलं पाहिजे. त्याचे पाहणी झाले पाहिजे आणि त्याच्या नंतर त्याचं निदान करून औषध जे असेल ते त्याला मान्यता सरकारने देणं गरजेचं आहे, आमची मांग आहे. आता हे झाले शेतकऱ्यांची गोष्ट. नंतर येते एफपीओची गोष्ट. एफपीओला काय नवीन शिकायला मिळलं 2020 वर्षामध्ये? तर हे आलं की एकटा शेतकरी आता एफपीओशी जोडायला तयार आहे, कारण की त्याला माल विकता आला नाही, त्याला खरेदी करता आलं नाही, बियाणे आणि खते वेळेवर भेटले नाही आणि तसं डिस्काउंट सोडून द्या, त्यांनी जास्त पैसे देऊन भेडसेडयुक्त बियाणे आणि खत्यांची खरेदी करावी लागली, त्याच्यामुळे पण नुकसान झालं शेतकऱ्याला. म्हणजे आता शेतकऱ्याला कळलं आहे की तर एफपीओच्या माध्यमाने आम्हाला खतं आणि बियाणे डिस्काउंट मध्ये मिळणार आहे आणि चांगल्या गुणवत्तेचे मिळणार आहे, त्याला मी एफपीओच्या मार्फत खरेदी करू. आणि अशी खूप खरेदी झाली कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनच्या मार्फत यावर्षी. तर हे एक मोठी संधी एफपीओसाठी आहे. दुसरी संधी आहे विपणन. किती माल पिकवला तुम्हाला विकता जर आला नाही तर तुमचा फायदा केव्हाही होणार नाही आणि हे शेतकऱ्यांना आता कळत आहे. आज आमच्या बोकरदनमध्ये सीसीआयच्या सेंटरवर खरेदी चालू आहे. कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनला पहिल्याच वर्षी 2 महिन्यामध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघती करारनामामध्ये त्यांना हे खरेदीचे प्रोजेक्ट मिळाले आहे. एक जेनिक फॅक्टरी स्पेशल आपल्यासाठी त्यांनी नियुक्त केली आणि त्याच्यामध्ये फक्त कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनच्या शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या शी जुडलेल्या एफपीओचाच माल जात आहे. किती मोठी सुविधा आहे
दुसऱ्या जिनिंग फॅक्टरीमध्ये 300 300 गाड्याची रांग लागलेली आहे. आणि इकडे या स्पेशल प्रोजेक्ट मध्ये आपल्याला विशिष्ट फॅक्टरी आपल्यासाठीच मिळालेली आहे. काय कारण आहे? एकच आहे, ब्रँड नेम, गुडविल आणि गुणवत्ता. हे तीन जे कॉटन गुरुकडे आहे, हेच बघून सीसीआयने हे काम आम्हाला दिले आहे की तुम्ही तुमच्या जे गुडविल आहे त्याचा उपयोग करा, तुमचा ब्रँड नेमचा उपयोग करा आणि गुणवत्तेवर पूर्ण लक्ष देऊन तुम्ही एफपीओला एकत्रित करा आणि एफपीओच्या खाली तुम्ही शेतकऱ्यांचा ओरिजिनल जेन्युइन शेतकरी आहे त्यांचा माल जर तुम्ही खरेदीसाठी आणला तर आम्ही कुठेही त्यांना थांबणार नाही. भाव तर देऊ, पैसे लवकर देऊ आणि त्यांना हे विशिष्ट सोय करून देऊ. तर हे काम या वर्षी झालेल्या कोरोना काळामध्ये. दुसरा जे अजून मोठा काम होत आहे ते आहे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनची मेंबरशिप. त्याची सभासदता जर तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 15 वर बेनिफिट्स सर्व्हिसेसचा होणार आहे. आणि ते तुम्ही जर त्याचा उपयोग करून घेतला आता तुमच्या शेतामधले जे हवामानाचा अहवाल आहे, बाजार अद्यावत आहे, तुमचं रोगाचं निदान आहे, हे सर्व तुम्हाला एक मोबाईल ऍप्लिकेशन वर मिळून जाणार आहे. जसं तुम्ही अमेझॉन आणि युट्यूबचा मोबाईल ऍप्लिकेशनचा उपयोग करत आहात तितका सोपा उपयोग कॉटन गुरु ऍप्लिकेशनचा आहे. तर याच्याने तुम्ही खूप वेळ वाचू शकाल. शेतकऱ्यांना सर्वात मोठा फायदा हे आहे की शेत सोडून जाण्याची केव्हाही तुम्हाला गरज पडणार नाही, खरेदीसाठी पण नाही, विक्रीसाठी पण नाही, रोगासाठी पण नाही. तर ह्या मोबाईल ऍप्लिकेशनचा आपण उपयोग केला पाहिजे. सध्या हा मोबाईल ऍप्लिकेशन सर्व शेतकऱ्यांसाठी ओपन आहे आणि एफपीओला खास विनंती आहे की तुमच्या सदस्य असे जे शेतकरी आहे त्यांना तुम्ही एका वेळी रजिस्टर करून घ्या. म्हणजे हे सदस्य केव्हाही कोणत्याही प्रकल्प मध्ये आमच्याशी जोडतील कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनशी, तर आम्ही ते एफपीओ मार्फतच त्यांना जोडणार आहोत. त्याच्याने डायरेक्ट लाभ एफपीओचा होणार आहे. कारण की खरेदीमध्ये, विक्रीमध्ये आणि कोणत्याही प्रोजेक्टमध्ये एफपीओला आम्ही भागीदार बनवून त्यांना काहीतरी कमिशन देण्याचे प्रयत्न करणार आहोत. म्हणजे तुमचा एक बिझनेस मॉडेल इकडे तयार झालेला आहे आणि त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. दुसरा फायदा शेतकऱ्यांचा हे आहे की त्यांना जर माल विकायचा असेल आणि भाव काय चाललंय त्याची माहिती जर मिळवायची असेल तर बाजार तर अद्यावत त्यांना मिळणार आहे. लाईव्ह भाव पण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये काय भाव चालू आहे कापसाचे ते लाईव्ह भाव आणि मार्केटमध्ये खरेदीदार काय भावाने घेत आहे ते पण त्यांना लाईव्ह भाव आपला मोबाईल ऍप वर मिळू शकतील. जर मला 50 क्विंटलची विक्री करायची आहे, 15 क्विंटलची विक्री करायची आहे, 100 क्विंटलची विक्री करायची आहे आणि मी त्या ऍप वर टाकून दिले तर कॉटन गुरुची टीम लगेच त्याच्यावर वर्किंग करून तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देऊन तुम्हाला एक खरेदीदार शोधून देणार आहे. आणि जर एफपीओने हे करून घेतले तर 500 1000 1500 क्विंटलची खरेदी करण्याची पण आमची आत्ता सध्या तयारी आहे. आणि हे फक्त कापसामध्ये नव्हे तर कापूस, सोयाबीन, तूर, हळद या सर्वांमध्ये खरेदीदार आपल्याकडे आहे, केळी. तर हे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व मिळणं सोपं नाहीये. कोणीही हे तुम्हाला आतापर्यंत दिलेलं नाहीये पण कॉटन गुरु इतक्या वर्षाने 117 वर्षाची जी संस्था आहे आज 118 वर्ष आमचं सुरू झाला कंपनीचा. तर आम्हाला कळत आहे गॅप कुठे आहे आणि गरज काय आहे, काय आवश्यकता आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर एफपीओ साठी तर याच्यामध्ये खूप फायदा आहे सर. कारण की तुम्हाला एक बिझनेस प्लॅन बनवून देणं म्हणजे शाश्वत व्यवसाय योजना बनवण्यामध्ये मदत करणं. नवीन एफपीओ असतील तर त्यांच्याकडे नाहीये जुने, आम्ही तर 8 10 वर्षाचे एफपीओ पण बघितले ज्यांच्याकडे काहीही बिझनेस प्लॅन नाही, ते फक्त कमिशनचा काम करत आहे आणि ते पण 6 6 महिन्याने 8 8 महिन्याने कमिशन मिळत आहे. कसं जगणार आपण? खर्च कुठून काढणार आहात? खर्चाची भरपाई पण 3 4 महिन्याने होत आहे हमी भाव खरेदीमध्ये. कोण देणार तुम्हाला इतके पैसे? आणि डायरेक्टरनी जर खिशातून काढले तर ते रिकवर कसे होणार आणि एफपीओची प्रगती कशी होणार?
आणि जर तुमची बॅलन्स शीट मध्ये कुठेही व्यवसाय नाही, ट्रेड नाही, टर्न ओव्हर नाही, तर तुम्हाला भांडवल मिळणार नाही, म्हणजे पुढेही व्यवसाय करता येणार नाही. तर एक व्यावसायिक योजना असणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर कोणती गव्हर्नमेंटची स्कीम आपल्या कामाची आहे त्याची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे, आणि त्या स्कीमचा फायदा कशा घ्यावा, केव्हा घ्यावा, ते तुम्हाला कळलं पाहिजे. बाजाराचा अहवाल तर महत्वाचा आहे. जुलै महिन्यापासून आम्ही सांगत आहोत की कापूसचा बाजार वाढणार आहे. नोव्हेंबर मध्ये पण 4,300 ते 700 मध्ये व्यापार होता, तेव्हा पण शेतकऱ्यांचा फोन आम्हाला येत होता. 1,00,000 शेतकरी जुडलेले आहे कॉटन गुरु माया पीक फेडरेशन संघाची. तर त्यांना आम्ही हे सांगत होतो की जर तुमची ताकद असेल तर कापूस होल्ड करा, कापूसला सुकवण्याचा प्रयत्न करा. आणि कोरडा कापूस विकला तर तुम्हाला 500 ते 800 रुपये वर मिळणार आहे. तुमच्याकडे खरीददार नसेल तर आमच्याकडे आहे, पण तुम्ही कापूस घाईने विकू नका आणि ओला कापूस विकू नका. डॅमेज झालेला आहे, तिसऱ्या वेळी वेचणीचा माल आहे आणि तुम्ही 4,000 मध्ये विकून टाकला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण 2-3 वेचण्या मिस करून चांगला कापूस स्वस्त भावाने विकायचं काय लॉजिक आहे? शेतकरी मित्रांनो, बाजार अजून पण आज पण वाढलेला आहे थोडा. आणि आमचे जुलैपासून तुम्ही जितके व्हिडिओ बघाल त्याच्यामध्ये आम्ही हे सांगत आहोत की जर तुम्हाला विकायचंच असेल तर 50% माल विका आणि 50% तरी ठेवा, कारण की बाजार वाढणार आहे. तर हे अद्यावत जे आहे ते लाईव्ह कार्यक्रम मध्ये आणि रेकॉर्डिंग मध्ये कोण सांगत आहे तुम्ही मला सांगा. बाजार वाढल्यानंतर सर्व सांगत आहे हे कारण, या कारणामुळे बाजार वाढलेला आहे. वाढण्या अगोदर कोण सांगत आहे? तर हे काम कॉटन गुरु करत आहे. भांडवल पैशाशिवाय व्यापार करणार कसं? नवीन एफपीओ असेल, जुना असेल, तुम्हाला व्यावसायिक योजना नाही तुमच्याकडे आणि भांडवल मिळवण्याची जर तुमच्या बॅलन्स शीट मध्ये ताकद नाही तर तुमच्याकडे दुसरे पर्यायच कमी राहून जाते. तुम्ही फक्त कमिशन मध्ये काम करू शकता किंवा तुम्हाला 18 ते 21% लोन घ्यावी लागेल, ते खूप महाग आहे आणि त्याच्याने तुम्ही पैसे नाही कमवू शकता. तरी भांडवल मिळवण्यासाठी कोणते कोणते संस्था आहे, आपले डॉक्युमेंट्स, आपली बॅलन्स शीट कशी तयार करावी की आपल्याला जास्तीत जास्त भांडवल मिळेल, हे काम कॉटन गुरु एफपीओ साठी करून देत आहे. तर हे उपयोगी सर्व जे आहे एफपीओ साठी, शेतकऱ्यासाठी, हे सर्व काम एक एफपीओ सहायता केंद्र म्हणा किंवा एक एफपीओ ची महासंस्था म्हणा, असं कॉटन ग्रुप आहे, एफपीओ फेडरेशन आहे. नेक्स्ट स्लाइड मोठे करता येणार का राजेंद्र भाऊ? मोबाईल वर दिसणार नाही. आता एफपीओ चा जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर 1 ते 5 एकरच्या शेतकऱ्यांसाठी 1,000 रुपये आहे, 6 ते 20 एकरच्या शेतकऱ्यांसाठी 2,000 रुपये, आणि 20 एकरचा वर जर मोठा शेतकरी असेल तर त्याच्यासाठी 5,000 रुपये वार्षिक फी आहे. पण जे सर्व्हिसेस तुम्हाला मिळत आहे त्याची किंमत 30,000 रुपये पेक्षा कमी नाहीये. हे सर्व सर्व्हिसेस फक्त शेतकऱ्यांसाठी आणि या कोरोना काळमध्ये कॉटन गुरु महाफी फेडरेशन 1,000 रुपये मध्ये देत आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक कार्ड पण मिळणार आहे, म्हणजे एक मोबाईल ऍप्लिकेशन तर आपल्याला मिळणार आहे जे मेंबर आणि नॉन मेंबर दोघे डाउनलोड करू शकत आहे. पण मेंबरसाठी त्याच्यामध्ये विशेष सोय राहणार आहे, तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे खतांवर, बियाणावर, शेतीच्या उपकरणांवर आणि विक्रीसाठी तुम्हाला खरेदीदार तुमचा दारावर आणि रोख पेमेंटवर तुम्हाला हे सर्व मिळणार आहे. तर हे तर मेंबरसाठी बेनिफिट आहे, दारावर खरेदीदार आणि रोख पेमेंट, आणि एफपीओ साठी भांडवल, हे मेंबरसाठी बेनिफिट आहे. आणि एक मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर एक मेंबरशिप कार्ड आपल्याला मिळणार आहे. या मेंबरशिप कार्ड मध्ये तुमच्या ते ओळखपत्र आहे आणि ते डिजिटल आहे. तर या डिजिटल ओळखपत्रामध्ये तुमचा फोटो असेल, एक क्यू आर कोड असेल, तुमच्या एफपीओ चं नाव असेल, आणि तुम्ही उद्या कुठेही याला एक ओळखपत्र म्हणून सादर करू शकाल सीसीआय मध्ये पण, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. याचा वरत जे डिस्काउंट आहे बियाणावर खतांवर ते याचा वरत आम्ही अपलोड करू तर तुम्हाला ते पण मिळवता येणार आहे.
तर अशा इतका साऱ्या बेनिफिट जे आहे, फायदे आहे, हे तुम्हाला एकच प्लॅटफॉर्मवर, व्यासपीठावर मिळणार आहे, एफपीओसाठी आणि शेतकऱ्यांसाठी. एफपीओसाठी तर इकडे व्यवसाय योजना आहे, तुम्ही जर शेतकऱ्याला मेंबर बनून दिलं आणि त्याची रजिस्ट्रेशनची फी आम्हाला मिळाली, तर त्याच महिन्याचा अंतमध्ये आपल्याला आम्ही 20% त्याच्यामधून देणार आहोत. कारण की आम्हाला पाहिजे की एफपीओ आमचे बिझनेस पार्टनर म्हणून वर आले पाहिजे. तुम्हाला इमिडिएट व्यवसाय हा ऑप्शन आम्ही देत आहोत. 20% तुम्ही आमचे बिझनेस पार्टनर होऊन जाणार आहात, तर पैसे तर मिळणार आहे, शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि खरेदीदारशी तुमचा संपर्क डायरेक्ट होणार आहे. हा प्रयत्न राहणार आहे कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशनचा. आता काय करून घेते, मी तुम्हाला सांगितलं कॉटन गुरु माय एफपीओ फेडरेशनची मोठी उपलब्धी म्हणून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जे या वर्षी ज्यांचे 75 लाख गाठी त्यावर्षी खरेदी झाली आहे आणि खूप धावपळ आहे, खूप रांग लागलेली आहे, या परिस्थितीमध्ये आपलं धामणगाव आणि वाणी आणि भोकरदन हे 3 सेंटर आम्हाला मिळाले आहे. ते 3च सेंटर आम्ही मागितले होते, 3 मिळाले आहे. त्याच्यामधून बोकारदन सेंटर कंटिन्यू चालू आहे, धामणगावमध्ये पण मी आता जाऊन आलो आहे आणि तिथे पण खरेदी लवकरात लवकर सुरू होणार आहे. तर हे सर्व बेनिफिट्स स्वतःच्या मेंबरला पास ऑन करण्याची आमची तयारी आहे. याचा फायदा लहान ते लहान शेतकऱ्याला आणि नवीन किंवा जुना एफपीओला दोघांनाही मिळायला पाहिजे, हे आमचं लक्ष आहे.